नुसतं कार्यालयाचं उद्घाटन, मी परत सांगतो, कार्यालयाचं उद्घाटन म्हटल्यानंतर एवढी गर्दी जमते तर विजयाची मिरवणूक ही किती मोठी असेल. पण आज एक तुम्हाला एक चांगला मर्द संजोगच्या रूपाने तुम्हाला दिलेला आहे, संजोगच्या रूपाने दिलेला आहे, संजोग वाघेरे. नुकत्याच झालेल्या एका जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवार जाहीर केलाय. मात्र उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेला उमेदवार केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आहे की महाविकास आघाडीचा, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. कारण उमेदवारी जाहीर होताच उमेदवार संजोग वाघेरे यांनी सुरू केलेल्या प्रचारात महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षातील ना कार्यकर्ता दिसला ना पदाधिकारी. एवढंच काय तर पहिल्या प्रचार रॅलीत वाघेरे यांच्या सोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा माजी आमदार किंवा नगरसेवक नव्हते. मात्र असं असून देखील केवळ बोटावर मोजता येतील एवढेच कार्यकर्ते घेऊन प्रचार करणाऱ्या वाघेरे यांनी विरोधकांना हरवण्याचा विश्वास दाखवला, तो अति आत्मविश्वास असल्याची चर्चा रंगते आहे. आम्ही भाजपच्या विरोधात तयारी केली आणि मिंदे गटाच्या विरोधात तयारी केली. आम्हाला असं वाटतं की भाजप असेल. नाही, आता जर डेव्हलपमेंट झालं असतं या शहरा या मावळ लोकसभा मतदारसंघातील नागरिकच सांगतील समोर कुठलाही उमेदवार एवढ्या. आता हे संजोग वाघेरे पाटील कोण आहेत त्यावर एक नजर टाकूया. मूळचे पिंपरीचे रहिवासी असलेले वाघेरे हे पिंपरी महापालिकेचे काँग्रेसचे महापौर भिकू वाघेरे पाटील यांचे पुत्र आहेत. संजोग वाघेरे पाटील यांनी देखील काँग्रेसमधूनच पिंपरी महापालिकेचं महापौर पद भूषवलं होतं. पुढे राजकीय प्रवासात वाघेरे हे अजित पवारांचे निकटवर्तीय झाले. मात्र गेल्या काही काळात त्यांचे पक्षात मतभेद झाले आणि राजकारणात मोठी महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या वाघेरेंनी शिवबंधन बांधत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मात्र त्यांचा हा राजकीय प्रवास केवळ पिंपरी चिंचवड पुरताच मर्यादित राहिला आणि त्याचमुळे मावळ लोकसभा मतदारसंघात त्यांची ओळख देखील नसल्याची टीका करत पक्ष सोडणारे वाघेरे हे देखील गद्दारच असल्याची टीका शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांच्यावर केली आहे. मला ज्या उमेदवाराचा थांगपत्ता पण या मतदारसंघामध्ये नाही त्याविषयी अधिक बोलणं उचित होणार नाही. तर ते उपटाचे जे उमेदवार आहेत संजोग वाघेरे यांनी थेट तुम्हाला आव्हान दिलेलं आहे की गद्दारांना आम्ही पाडणार आणि पुन्हा ते कोणत्या पक्षातून आले, कोणत्या पक्षाची गद्दारी करून आले ते त्यांना पहिलं विचारा. एकूणच काय तर संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचाराचा हा पुअर शो बारणे यांच्या पथ्यावर पडणारा दिसतोय. मात्र अजून श्रीरंग बारणे यांचीच उमेदवारी जाहीर व्हायची आहे आणि घोडा मैदान लांब आहे, त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी अधिक सक्रिय होते की महायुतीचं कमळ फुलतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.